कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालयात व लॉन्सवर 50 लोकांची मुभा असण्याचा परिपत्रक काढल्याने आज धुळे शहर मंगल कार्यालय व लॉन्स चालक मालकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांची भेट घेत जुन्या नियमांप्रमाणे व 300 लोकांपर्यंत कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यासंदर्भाचं निवेदन दिलंय. यावेळी अजय भवन, अलका लॉन्स, बाळकृष्ण मंगल कार्यालय, साईबाबा मंगल कार्यालय, दाते रिजन्सी, कृष्णा रिसॉर्ट, केशरानंद मंगल कार्यालय, शिवसागर मंगल कार्यालय, आशीर्वाद मंगल कार्यालय, लक्ष्मीनारायण मॅरेज लॉन्स, कान्हा रिजन्सी आदी मंगल कार्यालय व लॉन्स चालक मालक उपस्थित होते. सर्व मंगल कार्यालय मेंबर आहोत, सर्व चालक मालक आहोत. गेल्या 2 दिवसापूर्वी आम्हाला सरकारी याच्यातनं 50 लोकांचं लग्न काढा अशी एक चेष्टा केल्यासारखी भूमिका आमच्यापर्यंत आली आहे. 50 लोकांचं लग्न कोणीही मंगल कार्यालयात काढायला येणार नाही. 50 लोकांचं लोक त्यांच्या घरी काढतील. गेल्या आम्हाला मान्य आहे कोविडमुळे आजची परिस्थिती उद्भवली आहे. कोविडमुळे आज तुम्हाला लोकांमध्ये आम्ही समजा जिथं 1000ची संख्या होती, आम्ही असं म्हणतो की माझं मंगल कार्याची कॅपॅसिटी समजा 1000 लोकांची आहे तर ती 500 करा, इतपत ठीक आहे. पण 50 लोकांचं ते काही शक्य होणार नाही. बघू, शासनाला आम्ही विनंती करतोय, शासनाने जर मान्यता दिली पुढच्या काळात तर बरं होईल. कारण आज मंगल कार्यालय गेल्या 1.5 वर्षापासून आमचे सर्व धंदे ठप आहेत. मागच्या 1.5 वर्षात आम्हाला कुठलंही गिराईक खऱ्या अर्थाने मिळालं नाही. आणि येणारा आता सीझन तोंडावर होता, आता बुकिंगा सुरू होत आहेत. मेची बुकिंग ही साधारणतः 2 महिने आधी होते, म्हणजे साधारणतः बुकिंगचा पिरियड आहे. आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीचं काहीतरी येईल तर येणारं गिराईकसुद्धा आमचं घाबरू जातं, लोक बुक करत नाही. आणि अशा वेळेला उपासमारीची वेळ आमच्यावर डिपेंडंट असलेले साधारणतः 100-150 लोक आमच्या खाली पोटाखाली आहेत, ज्यांना ज्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत, ज्यांच्या हातावरचे व्यवसाय आहेत, म्हणजे अगदी भांडे धुणारे असेल, कुठेतरी वाढणारे पोरं असतील, कुठेतरी एखाद्या आचार्य असेल, हे सर्व हातावरची मंडळी आहेत. आणि यांना आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून अक्षरशः आमच्या स्वखर्चाने पोचतोय. आमची कॅपॅसिटी, आमचं एक लिमिट आहे, त्याच्यानंतर आम्ही पोचू शकणार नाही आहे. तर प्रशासनाने आमचा जरासा पॉझिटिव्हली विचार करावा. आणि काही ना काही संख्येमध्ये आम्हाला आमची मागणी एवढीच आहे की माझं मंगल कार्यालय जर 1000 लोकांचं असेल तर आम्हाला कमीत कमी 500 लोकांची परवानगी मिळावी. कारण आज धुळे इतकं काही भयानक कंडिशन नाही आहे. पुण्यासारख्या शहरात जर आज 200 लोकांची परमिशन मिळते तर धुळ्याला 300 पर्यंत द्यायला काही खूप हरकत नव्हती. ठीक आहे, प्रशासनाचे काही अडचणी असतील, आम्ही टोटल प्रशासनाच्या गायडन्समध्येच चालणार आहोत. परंतु जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर भविष्यामध्ये आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.